आज महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. खरं तर 2 दिवसापूर्वीच आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा यांची सुद्धा आपण जयंती साजरी केली आणि या गुरु शिष्यांची जयंती खरं तर 2 दिवसाच्या फरकाने येणे हा योगायोग म्हणावा लागेल. 11 तारखेलाच आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण घराघरात साजरी करत आहोत. सर्वांना ज्ञात आहे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, लॉकडाऊन सुरू आहे आणि महामानवाची जयंती सुद्धा आज आपण घराघरामध्ये साजरी करतोय. घराघरामध्ये साजरी करण्याचा एकच उद्देश, लॉकडाऊन आहे आणि जे काही आज देशावर निर्बंध आलेले आहेत, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल असेल किंवा आपल्या भारत सरकारचा निर्णय असेल, आपल्या देशातील जनतेचं आरोग्य अबाधित राहो यासाठी लॉकडाऊन हा सुरू केलेला आहे आणि या सर्व गोष्टी, मग संचारबंदी असेल, 144 कलम असेल, 188 कलम असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच राज्यघटनेमध्ये जी काही नियमावली, जे काही घटना लिहून ठेवलेल्या आहेत त्यानुसार या देशाचं सध्याचं हे चक्र चालू आहे. आणि आपण पाहिलं असेल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला कितीतरी मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि आनंदोत्सवाने साजरी होत असते, परंतु आपला जीव महत्त्वाचा आहे, देशामधील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि यासाठी आपण घरामध्येच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांचे जे आदर्श आहेत यांनाच आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करणार आहोत आणि करत आहोत. म्हणून सर्व देशवासियांच्या वतीने जो काही आजचा हा उत्सव आपापल्या घरामध्ये साजरा होतोय, या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केल्या जात आहे. खरं तर त्यांचे विचार आणि त्यांचे आदर्श याच्यावर बोलणं हे काही थोड्या शब्दामध्ये शक्य नाही. मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्य केलेलं आहे, देशाची राज्यघटना कितीतरी कठोर परिश्रम करून त्यांनी लिहिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी शिकवण होती आणि त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलेलं होतं की हाडाची खडी आणि रक्ताचं डांबर केल्याशिवाय विद्येची सडक तयार होत नाही. उच्च शिक्षित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आणि आज सुद्धा त्यांच्याच वचनाप्रमाणे, त्यांच्याच विचाराप्रमाणे आज आपल्याला या कोरोनारूपी जागतिक महामारीच्या विरोधात संघर्ष करायचा आहे आणि म्हणून आज आपण घरातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करणार आहोत आणि त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करणार आहोत. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आता आली या भालदारी त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी. तू कुळा
देवाचा भिकारी आता आली या भालगारी त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी जत्रा उरुस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरुस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पकवान खाणार कधी तोंडात जे भीम शिळ तुकड चारेल त्यांना करतोय सलाम पंच पकवान खाणार कधी तोंडात जे भीम शिळ तुकड चारेल त्यांना करतोय सलाम तुला मुभाच नव्हती र कुठ मंदिर चावडीला तुला मुभाच नव्हती र कुठ मंदिर चावडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला बापाला विसरलास गेला असता स्मशानी बक्ष असता गे धाडाच मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी बक्ष असता गे धाडाच आता महाग तू वेड्या आता बिडीन काढीला आता महाग तू वेड्या आता बिडीन काढीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला